आज आपण आर्डिओमधील डिजिटल रीड सिरियल या प्रयोगाची माहिती घेऊ. या प्रयोगासाठी वापरला जाणारा प्रोग्राम हा आर्डिनोच्या आयडीमध्ये तुम्हाला दिसून येईल. फाईल मेनूमध्ये एक्झाम्पल्स आणि बेसिक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा प्रोग्राम तिथे आढळून येईल. या प्रयोगासाठी आपण टॅक्टाईल स्विचेसचा वापर करू. यांना टॅक्ट स्विच असे देखील म्हटले जाते. कीबोर्डची बटणे बनवण्यासाठी यांचा वापर केला जातो. माझ्या आर्डिनोच्या किटमध्ये अशा प्रकारचे 5 स्विचेस मला मिळालेले आहेत. तुम्ही जर अजून आर्डिनोचा किट घेतला नसेल तर एका किटची माहिती तुम्हाला माझ्या ब्लॉगवर मिळून येईल आणि माझ्या ब्लॉगची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यामध्ये वरील बाजूला दिसून येईल एका कार्डच्या स्वरूपामध्ये. जर तुम्ही माऊसचे पॉइंटर उजव्या कोपऱ्यामध्ये घेऊन जाल तर एक पॉपअप उघडेल आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर माझ्या वेबसाईटवरील आर्टिकल उघडेल. त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील माझ्या ब्लॉगचे लिंक मी दिलेले आहे. तर हे टॅक्ट स्विचेस जे असतात त्यांच्यावर प्रेस केल्यानंतर ते ऑन होतात आणि त्याच्यावरून बोट उचलल्यानंतर ते ऑफ होतात. या स्विचेसना 4 पिना असतात आणि त्यातल्या प्रत्येकी 2 पिना या एकमेकाशी जोडलेल्या असतात. स्विचला खालील बाजूने पाहिले असता जोडलेल्या 2 पिनांच्यामध्ये तुम्हाला एक पट्टी दिसून येईल. त्याचबरोबर दोन्ही बाजूंच्या मध्ये तुम्हाला एक खड्डा दिसून येईल. तर हा जो ग्रू आहे याच्या दोन्ही बाजूला या स्विचच्या 2 बाजू आहेत आणि प्रत्येक बाजूच्या दोन्ही पिना या एकमेकाशी जोडलेल्या असतात. तर या स्विचची एक बाजू लांब असते आणि दुसरी आखूड असते. ज्यावेळी आपण हा स्विच ब्रेडबोर्डवर बसवतो त्यावेळी तो ब्रेडबोर्डच्या मध्यभागी असलेल्या स्लॉटच्या दोन्ही बाजूला बसवला जातो. तेव्हा तुम्हाला या स्विचला त्याच्या लांबट बाजूकडून बसवावे लागते. आखूड बाजूकडून बसवण्याचा प्रयत्न केल्यास त्या पिना ब्रेडबोर्डच्या होल्सपर्यंत पोहोचत नाहीत. हे स्विच पहिल्यांदा ब्रेडबोर्डवर बसवताना अशा प्रकारच्या चुका घडू शकतात. या स्विचच्या पिना पक्ष्यांच्या पायाच्या नखासारखे वेडेवाकडे असलेले तुम्हाला दिसून येतील. जर तुमचा ब्रेडबोर्ड नवा असेल तर हा स्विच ब्रेडबोर्डवर बसवण्यापूर्वी ज्या होल्समध्ये तुम्हाला हा स्विच बसवायचा आहे त्याच्यावर एक कनेक्टिंग वायर घेऊन त्या वायरच्या जाड टोकाकडून त्या होलमध्ये प्रेस करून घ्यावे. म्हणजे त्यातली क्लिप थोडीशी ढिली होईल आणि पिना तुमच्या व्यवस्थित बसू शकतील. स्विच ब्रेडबोर्डवर बसताना जास्त जोराने प्रेस करू नये, नाहीतर त्याच्या पिना वाकड्या होण्याची शक्यता असते. या प्रयोगासाठी आपण 10 kΩ एक रेजिस्टर पण वापरणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला 3 छोट्या वायरी देखील लागतील. या प्रयोगासाठी आपण एक लाल, एक काळी आणि एक पिवळ्या रंगाची वायर वापरू. ब्रेडबोर्डवर स्विच बसवल्यानंतर त्याच्या कुठल्याही एका बाजूला लाल रंगाची वायर जोडून घ्या. लाल रंगाच्या वायरीचे दुसरे टोक आर्डिनोच्या 5 व्होल्टच्या पिनला कनेक्ट करावे आणि त्याच्यानंतर स्विचच्या दुसऱ्या बाजूला 10 kΩ रेजिस्टर कनेक्ट करून घ्यावा. रेजिस्टरच्या दुसऱ्या टोकाला काळ्या रंगाची वायर ब्रेडबोर्डवर जोडावी. काळ्या रंगाच्या वायरीचे दुसरे टोक आर्डिनोच्या कुठल्याही ग्राउंड पिनला कनेक्ट करावी आणि स्विचच्या ज्या बाजूला आपण रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे त्याच बाजूला पिवळ्या रंगाची वायर जोडून घ्यावी. पिवळ्या रंगाच्या वायरीचे दुसरे टोक हे आर्डिनोच्या डिजिटल पिन क्रमांक 2 कनेक्ट करावे. अशा रीतीने कनेक्शन पूर्ण झाल्यानंतर आर्डिनोचा बोर्ड कॉम्प्युटरच्या USB पोर्टला USB केबलने कनेक्ट करून घ्यावा आणि त्याच्यानंतर आर्डिनोची ID म्हणजे आर्डिनोचे ते सॉफ्टवेअर ज्याच्यामध्ये आपण प्रोग्रामिंग करतो ते उघडावे. याच्यामध्ये फाईल मेनूमध्ये जाऊन फाईल एक्झाम्पल्स आणि बेसिक्स अशा रीतीने क्लिक केल्यानंतर डिजिटल रीड सिरियल नावाचा आपल्याला प्रोग्राम दिसतो, त्याच्यावर क्लिक करावे. हा प्रोग्राम उघडल्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला दिसत असलेल्या आयकॉन्सपैकी अपलोड या दुसऱ्या क्रमांकाच्या आयकॉनवर क्लिक करावे. म्हणजे हा प्रोग्राम आर्डिनोच्या बोर्डवर अपलोड होईल. हा प्रोग्राम कशा रीतीने काम करतो हे मी सविस्तर
माझ्या ब्लॉगमध्ये एका आर्टिकलच्या स्वरूपात मराठीमध्ये लिहून समजावून सांगितलेले आहे, ते देखील तुम्ही माझ्या ब्लॉगवर जाऊन वाचू शकता. अपलोड पूर्ण झाल्यानंतर टूल्स मेनूमध्ये जाऊन सिरियल मॉनिटर किंवा सिरियल प्लॉटर या दोन्हीपैकी एका मेनूवर क्लिक करावे. या ठिकाणी मी सिरियल प्लॉटर उघडलेला आहे. यानंतर आपण आपल्या ब्रेडबोर्डवर जोडलेल्या स्विचवर प्रेस करून पाहावे. प्लॉटरवर दिसणारा ग्राफ सुरुवातीला एका स्ट्रेट लाईनसारखा दिसतो आणि बटणावर प्रेस केल्यानंतर हा ग्राफ वर जातो, तर ज्यावेळी स्विच ऑफ स्टेटमध्ये असतो त्यावेळी ग्राफची लाईन आपल्याला खालील बाजूला दिसते आणि जेव्हा हा स्विच ऑन स्टेटमध्ये जातो तेव्हा ग्राफ वरील बाजूला जातो आणि जेवढा वेळ आपण स्विच प्रेस करून ठेवू तेवढा वेळ हा ग्राफ वरील बाजूला राहतो. त्याशिवाय तुम्ही जर सिरियल मॉनिटर ओपन केले तर ग्राफच्याऐवजी तुम्हाला 0 आणि 1 अशा व्हॅल्यूज दिसून येतात. ह्या प्रयोगामध्ये आपण स्विचला 5 व्होल्टचे कनेक्शन दिलेले आहे. स्विच जेव्हा ऑफ स्टेटमध्ये असतो तेव्हा पिवळ्या वायरीमधून 0 व्होल्टचा विद्युत प्रवाह डिटेक्ट होतो आणि स्विचचे बटण प्रेस केल्यानंतर 5 व्होल्टचा विद्युत प्रवाह डिटेक्ट होतो. पिवळ्या रंगाची वायर आर्डिनोच्या डिजिटल पिन क्रमांक 2 कनेक्ट केलेली आहे. तर या ठिकाणी मिळणारे 5 व्होल्ट आणि 0 व्होल्टचे जे सिग्नल्स आहेत त्यांना आपण प्रोग्राममध्ये डिजिटल रीड या फंक्शनमध्ये रीड करतो. तर ज्यावेळी 2 क्रमांकाच्या पिनला 0 व्होल्टचा सिग्नल मिळतो त्यावेळी डिजिटल रीड या फंक्शनमध्ये 0 ही व्हॅल्यू जमा होते आणि ज्यावेळी 2 क्रमांकाच्या पिनला 5 व्होल्टचा सिग्नल मिळतो त्यावेळी डिजिटल रीड फंक्शनमध्ये 1 हा अंक जमा होतो. तर हा फंक्शन 2 व्हॅल्यूज डिटेक्ट करतो, लो आणि हाय. तर 0 व्होल्टला लो आणि 5 व्होल्टला हाय अशा 2 स्टेटमध्ये याचे डिटेक्शन होते आणि त्याला 0 आणि 1 या संख्येमध्ये कन्व्हर्ट केले जाते. या प्रयोगामध्ये आपण सिरियल बिगिन या फंक्शनचा देखील वापर केलेला आहे. सिरियल बिगिन हे फंक्शन वापरून आपण आर्डिनोचा बोर्ड आणि कॉम्प्युटर याच्यामध्ये एक सिरियल कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करतो. बटन प्रेस केल्यानंतर त्याच्या सिग्नलमध्ये होणारा बदल तो कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आपल्याला सिरियल प्लॉटर किंवा सिरियल मॉनिटरमध्ये दिसतो. तर असा हा साधा बेसिक प्रयोग आहे. यापुढील व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारचे इतर प्रयोग करून पाहू.